समुद्र सपाटीपासून अदमासे 3660 फूट उंच असलेला रोहिडा हा 12 मावळांपैकी एक अशा रोहिड खोऱ्यात वसलेला गड भोरच्या दक्षिणेस सुमारे 9 किलोमीटर अंतरावर आहे. रोहिड्यास विचित्रगड अथवा बिनेचा किल्ला या नावांनीही ओळखले जाते. गडाच्या पायथ्याशी बाजारवाडी नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथे येण्यासाठी आधी भोरमार्गे बाजारवाडीस येता येते. बाजारवाडीकडून पश्चिमेकडे गडाची चढण सुरू होते. किल्ल्याचा चढ फारसा थकवा देणार नाही. किल्ला चढताना आजूबाजूस तुरळक झाडी आढळून येतात व जागोजागी पाणी झिरपण्यासाठी चरे तयार केल्याचे दिसून येतात. गडाच्या वाटेत काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग्स बांधण्यात आल्या आहेत. अदमासे तासाभरात आपण गडाच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचतो. रोहिड्यात प्रवेश करण्यासाठी एकूण 3 दरवाजे पार करावे लागतात. हे 3 दरवाजे गोमुखी पद्धतीने बांधण्यात आले आहेत, जे गडाची संरक्षण व्यवस्था मजबूत करतात. गडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा या नावाने ओळखला जातो. या दरवाज्यातून आत शिरल्यावर वर जाणाऱ्या बांधीव पायऱ्या दिसून येतात, ज्या आपल्याला दुसऱ्या दरवाज्यापर्यंत घेऊन जातात. या दरवाज्यावर शर्भाची मूर्ती दिसून येते. हा आहे फत्ते बुरुज. रोहिड्यावर शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, फत्ते व सदरेचा असे एकूण 6 बुरुज आहेत. येथे पाण्याचे एक भुयार सदृश्य बारमाही टाके आहे व यातील पाणी अतिशय चविष्ट असते. येथून आपण पोहोचतो 3र्या दरवाज्यात. 3र्या दरवाज्याच्या माथ्यावर हत्ती आणि एक फारसी तर एक देवनागरी असे 2 भाषेतील शिलालेख आहेत. देवनागरीमधील हजरत सुलताना, मुदपाक शाला असे काही शब्द वाचता येतात. तिसरा दरवाजा पार केल्यावर आपल्या दृष्टीस पडते ती राजसदर. सदरेच्या बरोबर पाठीमागे भैरवाचे मंदिर आहे. सदरेहून सरळ रेषेत पुढे गेल्यावर बुरुज दिसून येतो. बुरुजाच्या पुढे एक गुप्त दरवाजा आहे.
गडावरील वाघजाई बुरुज हा अतिशय प्रेक्षणीय असून वर जाण्यास दोन्ही दिशांनी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत। हा आहे गडाचा पाटणे बुरुज। बाजूलाच पाण्याच्या टाक्यांचा मोठा समूह पावयास मिळतो। गडावरील पाण्याची गरज या टाक्यांद्वारे पूर्ण होत असे। गडावरील हा चुन्याचा घाणा पूर्वी बांधकामासाठी चुन्याचा सिमेंट सारखा वापर केला जात असे, त्यामुळे गडावरच घाण्याची सोय करण्यात येत असे, ज्यामुळे श्रम व वेळ दोन्हींची बचत होत असे। हा आहे गडाचा दामगुडे बुरुज। हा आहे शिरवले बुरुज। हा बुरुज सुद्धा वाघजाई बुरुजासारखाच भव्य आहे। या बुरुजावरून किल्ल्याच्या आसमंतातील भव्य दिव्य दृश्य दिसून येते। रोहिडा हा किल्ला यादवकालीन आहे। आदिलशहाने या गडाची दुरुस्ती केली होती असे उल्लेख मिळतात। मे 1656 साली रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला। रोहिडा किल्ला पाहण्यास 1.5 तास पुरतो। किल्ल्यावर संवर्धन करताना संस्थांना शिवकालीन भांड्यांचे अवशेष सापडले, जे सध्या किल्ल्यावर जतन करण्यात आले आहेत। हे आहे रोहिड मल्ल मंदिर। मंदिरासमोर पाण्याचे टाके दिसून येते। गडावरील राजवाड्याचे अवशेष पाहत असताना हा गड पूर्वी किती वैभवशाली असेल याची कल्पना येते। शिवकाळाचा महत्त्वाचा साक्षीदार असलेला रोहिडा हा किल्ला प्रत्येकानेच पाहावयास हवा।